मुंबई आयआयटी संदर्भातली एक मोठी बातमी आहे. परीक्षेसाठी 20 मिनिटे शिल्लक असताना देखील विद्यार्थ्यांना केंद्रावरती प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. मुंबई आयआयटी पवई इथल्या केंद्रावरती स्टाफ सिलेक्शन कमिशन या परीक्षेच्या दरम्यानचा हा सगळा प्रकार आहे. रिपोर्टिंग वेळेपेक्षा 5 ते 10 मिनिटं उशीर झाल्यानं या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. रिपोर्टिंग वेळेमध्ये केंद्रावरती पोहोचण्यामध्ये विलंब झाल्यानं रोखल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. वेदांत नाईब आपले प्रतिनिधी या संदर्भामध्ये अधिक माहिती देतील. वेदांत, आम्हाला आपण बघितलं तर पवईच्या डिजिटल झोन या केंद्रावर ही स्टाफ सिलेक्शनची ऑनलाइन परीक्षा होती आणि साधारणपणे 12:30 वाजता दुपारी परीक्षा सुरू होणार होती आणि 12 वाजेपर्यंत त्याचा रिपोर्टिंग टाईम होता. मात्र वेगवेगळ्या जिल्ह्यातनं या परीक्षेसाठी या पवई सेंटर इथे विद्यार्थी येत असतात, उमेदवार येत असतात आणि यामध्ये अनेक जे असे 25-30 विद्यार्थी आहेत त्यांना 5 ते 10 मिनिटं उशीर झाला. त्यांनी मागणी केली की पेपर अजून सुरू झालेला नाही, मात्र आम्हाला आतमध्ये जाऊ द्यावं, आम्हाला परीक्षा देऊ द्यावी कारण वर्षभरापासून आम्ही तयारी करतोय. मात्र असं असताना सुद्धा तिथं केंद्र प्रमुखांनी त्यांना परवानगी दिली नाही, त्यामुळे त्यांना पेपर देता आलेला नाहीये. त्यामुळे एक गोंधळ आपल्याला या सेंटरच्या बाहेर पाहायला मिळतोय. अमोल, धन्यवाद वेदांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.